आणि आता बातमी कांद्यानं केलेल्या वांद्याची. लासलगावमध्ये कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांकडनं मोदींच्या दौऱ्याचा निषेध करण्यात आला आहे. 10 ते 12 जणांनी पोलिसांनी या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पिंपळगावमध्ये दौरा होतोय, त्यांची सभा होणार आहे. मोदींच्या सभेपूर्वी लासलगावमध्ये कांदा निर्यातबंदी विरोधात अशा पद्धतीनं घोषणाबाजी करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये आता 10 ते 12 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगावमध्ये होत असलेली सभा आणि त्यापूर्वी शेतकऱ्यांकडनं करण्यात आलेलं हे आंदोलन आणि या पार्श्वभूमीवरती 10 ते 12 जणांना पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे. याच विषयी अधिक बोलूया. किरण टाजणे आपले प्रतिनिधी सोबत आहेत. किरण, शेतकऱ्यांवरती आंदोलकांवरती करण्यात आलेली ही कारवाई 10 ते 12 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, त्यांची सभा होणार आहे आणि त्याच्या आधी अशा पद्धतीनं आंदोलन केलं जात आहे, काय भावना आहेत सगळ्या शेतकऱ्यांच्या? आजच्या दिवशी आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभा होते आणि या सभेच्या बाजार समितीमध्ये सभा होते आणि या सभेच्या निमित्तानं कांदा उत्पादक शेतकरी असतील, कांदा उत्पादक शेतकरी संघटना असतील आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांच्या माध्यमातून पंतप्रधान माळा घालून विविध ठिकाणी निदर्शनं करण्याचं देखील काम अनेकदा करण्यात आलं. सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या दरम्यान आमचं म्हणणं हे लोकशाही मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मांडू द्यावं अशा स्वरूपाची मागणी केली होती. या सगळ्या काळामध्ये कांद्याच्या निर्यातबंदीचा मुद्दा देखील उपस्थित झालेला आहे आणि अशी सर्व परिस्थिती असताना अनेकांना या सगळ्या संदर्भामध्ये 149 नुसार नोटीसा बजावण्यात आलेला आहे आणि त्याचाच निषेध म्हणून लासलगावच्या ठिकाणी काही कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कांद्याचा माळा घालून निषेध केलेला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. एकूणच जर बघितलं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 80% वर्ग हा शेतकरी आहे, कांदा उत्पादक शेतकरी यामध्ये मोठ्या संख्येनं आहे. त्यामुळे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना असतील किंवा शेतकरी असतील यांच्याकडनं रोष व्यक्त केला जात होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्यासाठी प्रचार सभा होते आणि त्या निमित्तानं हा कांद्याचा वांदा आता बघायला मिळतो. गुरु अर्थात धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहिती.